नमस्कार मित्र मित्रांनो, आज आपण न्यूट्रलायझेशन म्हणजेच उदासीनीकरण कसे होते याची काही उदाहरणे प्रयोगांद्वारे पाहणार आहोत. पहिल्या प्रयोगामध्ये आपण एका मेजरिंग सिलेंडरमध्ये म्हणजेच मोजपात्रामध्ये NaOH चे द्रावण घेतलेले आहे. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, आणि या द्रावणामध्ये एक वैश्विक दर्शक टाकलेला आहे. जर तुमच्याकडे NaOH उपलब्ध नसेल तर तुम्ही डायल्यूट ड्रेन क्लीनरचाही वापर करू शकता. आता या द्रावणामध्ये आपण ड्राई आईस किंवा शुष्क बर्फ टाकत आहोत. तुम्हाला माहीत असेल की ड्राय आईस म्हणजे स्थायी रूपातील कार्बन डायऑक्साईड असतो. आपण पाहू शकतो की जसजशी अभिक्रिया होत आहे तसतसा द्रावणाचा निळा रंग हा पहिल्यांदा हिरवा आणि नंतर पिवळा असा बनत चाललेला आहे. म्हणजेच द्रावणाचा सामू हा पहिल्यांदा आम्लारीधर्मी, नंतर उदासीन आणि त्यानंतर थोडासा आम्लधर्मी असा बदलत आहे. असे का बरे झाले असावे? स्थायी रूपातील कार्बन डायऑक्साईड म्हणजेच ड्राय आईस पाण्याशी अभिक्रिया करतो आणि कार्बोनिक ॲसिड म्हणजेच H2CO3 ची निर्मिती होते. आता जसजसे द्रावणातील कार्बोनिक ॲसिडचे प्रमाण वाढत जाते तसतसे ते द्रावणातील सोडियम हायड्रॉक्साईडशी अभिक्रिया करते. द्रावण आम्लारीधर्मीकडून आम्लधर्मीतेकडे जाते आणि या अभिक्रियेदरम्यान द्रावणाचा सुरुवातीचा निळा रंग प्रथम हिरवा आणि नंतर पिवळा बनतो. तुमच्या आसपास जर शीतागार किंवा मासे साठवण्याचे केंद्र असेल तर तुम्हाला ड्राय आईस हा सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. पुढे पाहूया की आपण सूक्ष्म प्रमाणात किंवा अत्यंत छोट्या प्रमाणात उदासीनीकरण अभिक्रिया करून पाहू शकतो का ते. इथे आपल्याला एक थेंब आम्ल आणि एक थेंब आम्लारी लागणार आहे. पेपरवर वैश्विक दर्शक लावलेला आहे. वैश्विक दर्शक म्हणून लाल कोबीच्या रसाचा वापर करता येतो. इथे पेपर स्ट्रिपच्या डाव्या बाजूला 1 ते 2 थेंब आम्ल घेत आहोत आणि त्याच्याच जवळ उजव्या बाजूला 1 ते 2 थेंब आम्लारी घेत आहोत. आम्ल आणि आम्लारीचे थेंब ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी कोणता रंग दिसतो यावरून उदासीनीकरण म्हणजे काय हे पाहता येते. अशा प्रकारे आपण न्यूट्रलायझेशन म्हणजेच उदासीनीकरण अभिक्रिया ही प्रयोगांद्वारे कशी अभ्यासता येते, तसेच आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या रसायनांचा आणि साधनांचा वापर करून ती कशी समजावून घेता येऊ शकते हे इथे पाहिले. या अभिक्रिया तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने देखील करून पाहू शकता. धन्यवाद.